थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब बोंडाळकर यांच्या 47व्या पुण्यतिथि दिनानिमित्त 18 फेब्रुवारीला स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा स्वर्गीय काकांच्या संकल्पनेतून उंडाळे येथे गेली अनेक वर्ष प्रबोधनाचे काम सुरू आहे. कार्यक्रमाचे प्रवर्तक माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे मागील महिन्यात निधन झाले आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची परंपरा खंडित होऊ नये यासाठी स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर यांच्या 47व्या पुण्यतिथीनिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड. येत्या 18 फेब्रुवारीला नेहमीच्या प्रथेप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब बोंडाळकर स्मारक समितीच्या वतीनं या ठिकाणी 38वे स्वातंत्र्य सैनिक अधिवेशन या ठिकाणी पार पडतंय. पण या कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक स्वर्गीय काका यांच्या दुःखद निधनामुळं हा कार्यक्रम अत्यंत छोटेखानी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्मारक समितीने केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की या कार्यक्रमाची मागची पार्श्वभूमी बघितल्यानंतर त्या तोलामोलाची पुरस्कारासाठी असणारी व्यक्तिमत्व, त्यांच्या असणाऱ्या तारका, ह्या सगळ्यांचं या ठिकाणी नियोजन एवढ्या अल्पावधी कालावधीमध्ये होऊ शकलं नसल्यामुळं आपण हा छोट्याखानी कार्यक्रम या ठिकाणी पार पाडतोय. आणि माझी तुमच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना, समाजातील सर्व घटकांना एकच विनंती राहील की ज्या पद्धतीनं स्वर्गीय काकांनी हा कार्यक्रम आजपर्यंत ज्या दिमाखानं पार पाडला त्याच पद्धतीनं हा कार्यक्रम आपण पार पाडण्यासाठी आपलं सहकार्य असावं. या कार्यक्रमासाठी दिव्य मराठीचे मुख्य संपादक आवटी सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष इचलकरंजीचे प्रबोधनीचे संपादक प्रसाद कुलकर्णी साहेब, हे दोघंही या ठिकाणी अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा आपण कार्यक्रम पार पाडतो.